भवानी शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। अमर रहे, 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 ढोरेरा फ्लायओव्हरची या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, महापौर, सगळेच नगरसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही विचारलं की कामाची परिस्थिती काय, तर जवळपास 99%पेक्षा जास्त काम संपलेलं आहे असं म्हटल्यानंतर उद्घाटन करण्याला काही हरकत नाही असं समजून आम्ही आज या ठिकाणी हा पूल या ठिकाणी खुला करण्यात आला आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने झालं असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि उद्याच्या काळात नगरकरांना जे अभिप्रेत असलेलं काम माननीय अनिल भैया राठोड यांनी या नगर शहरामध्ये केलेलं आहे, हा फ्लायओव्हर व्हावा म्हणून अनिल भैया राठोड असतील, स्वर्गीय दिलीप गांधीजी असतील, यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि कुठंतरी त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा. नगरकरांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की हा फ्लायओव्हर कशा पद्धतीने आणि कुणाच्या सहकार्यामुळे झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित उद्याच्या काळात ह्याच पद्धतीचं काम, अत्यंत चांगलं काम, दर्जेदार काम नगर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून इथून पुढेही होत राहील. गेल्या 12 वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचं आज पूर्णवत झालेलं आहे. आपण पाहतोय 12 वर्षापूर्वी या उड्डाणपुलाला 18 कोटी रुपये लागत होते, आज ते 256 कोटी रुपये 12 वर्षानंतर लागले. या उड्डाणपुलाला ज्यावेळेस काम याचं म्हणजे सुरुवात झाली होती तर सगळ्या नगरकरांना माहिती आहे की या उड्डाणपुलाला खरं म्हणजे कोणाचा विरोध होता. वेळोवेळी स्वर्गीय अनिल भैया राठोड, स्वर्गीय दिलीप गांधीजी यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि शिवसेनेच्या वतीने या उड्डाणपुलासाठी 42 या ठिकाणी बैठका झाल्या होत्या शासनासोबत. शासनाला अनेक पत्र या ठिकाणी आमदार अनिल भैया राठोड यांनी त्या ठिकाणी दिले होते. त्याचप्रमाणे 3 दिवस उपोषण या उड्डाणपुलासाठी आमदार राठोड यांनी व सर्व शिवसैनिकांनी केलं होतं. आज ठीक आहे, आज ते नाही ते, पण कोणाच्या ना कोणाच्या काळात हा उड्डाणपूल झाला आहे. पण मेन म्हणजे शिवसेना व भाजपच्या काळात म्हणजे याचा पाया अनिल भैया राठोड, दिलीपजी गांधी यांनी रोवलाय. म्हणून आज हे आपल्याला नगरकरांना उड्डाणपूल उघड म्हणजे उड्डाणपूल मिळालं आहे. मी या ठिकाणी आम्ही नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज 99% काम पूर्ण झालं आहे या उड्डाणपुलाचं, त्यामुळं आम्ही शिवसेनेच्या वतीने हा उड्डाणपुलाचं उद्घाटन केलेलं आहे. व त्याचप्रमाणे नागरिकांसाठी हा उड्डाणपूल एक येत्या 2-4 दिवसात उघडं व्हावं ही अशी आम्ही प्रशासनाला मागणी करणार आहोत. आणि खासदार, माजी खासदार स्वर्गीय दिलीपजी गांधी यांच्या प्रयत्नातून हा 3 किलोमीटरचा पूल पूर्ण तयार झालेला आहे. खऱ्या अर्थाने आज तयार होऊन देखील प्रशासनाच्या ढिल्लेपणामुळे NOC भेटली नाही किंवा काय या गोष्टीच्या बाजूला होत्या. याच्या पुलाच्या खालच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण, त्या भागात पूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप झालेलं आहे आणि त्याचं पाणी जे त्यांच्या घरात शिरतं आहे म्हणून आज आम्ही ह्या शिवसेनेच्या वतीने त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि उद्घाटन झालं आणि ह्या निमित्ताने त्यांनी आता सांगितलं की आम्ही खालच्या बाजूचे जे भरे गटर आहेत त्याचं काम आम्ही नुकतंच सुरू करू असं आहे त्यांचे जे शेळके म्हणून अधिकारी त्यांनी सांगितलेले आहे.